शिवसंपर्क अभियान अंतर्गत सातपूर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक अंबिका स्वीटजवळील राज्य कर्मचारी हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेनेने रक्तदान शिबिर, कोविड केअर सेंटर सारखे राबवलेले विविध उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसैनिकांना केले। व्यासपीठावर ज्येष्ठ शिवसैनिक राजू लवटे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महानगर संघटक योगेश बेलदार, उपमहानगर प्रमुख देवा जाधव, मसूद जिलानी आदी उपस्थित होते। जिल्ह्यातील आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे, यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे। नाशिक महानगरात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून सातपूर विभागही आता शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला बनला आहे। येणाऱ्या महापालिकेवर निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्यास शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना मनपा गटनेते विलास शिंदे यांनी सांगितलं। या बैठकीसाठी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड, भागवत आरोटे, मधुकर जाधव, सीमा निगळ, नैना गांगुर्डे, राधा बेडकुळे, हर्षदा गायकर, वृषाली सोनवणे, सविता गायकर, नरेश सोनवणे, समन्वयक गोकुळ निगळ, दीपक मौले, प्रशांत देतकर, गोकुळ तिडके, विलास आहेर, युवराज धात्रक, योगेश गांगुर्डे, राजेंद्र वाकसरे, पवन मटाले, तुषार पाटील, बाळा जारे, किशोर निकम, कैलास जाधव, दिनेश सूर्यवंशी, सुनील मौले, अशोक पारखे, लखन कुमावत, यशवंत पवार, अक्षय थेटे, राहुल निकम, दत्ता जाधव, अप्पासाहेब डोमाळे, प्रवीण इंगवळे, संतोष पवार, उमेश काळे, अतुल पवार, योगेश बडदे, अविनाश सोनवणे, राहुल डोंगरे, हर्षल आहेर, अमित सोनवणे, किशोर सोनवणे, अविनाश मौले, मनोज चव्हाण, साहेबराव जाधव, निवृत्ती मुठाळ, शांताराम कुटे, किरण बडे, गोकुळ नागरे, विजय बरकुल, राहुल साळुंखे, साहेबराव पवार आदी उपस्थित होते। यावेळी उपमहानगर प्रमुख देवा जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझ्याकडे अनेक कामं आणतात, अनेक कामं होतात, तुमची कामंही होती, तुम्हाला खुर्च्या मिळतील, सगळं काही होईल। सत्तेचा मला नवलेच नाही, माझा शाखा प्रमुख तो मला महत्वाचा, माझ्या पक्षाचा कणा तो शाखा प्रमुख आहे, आणि तो शाखा प्रमुख तगला थगला जगला तो जर चांगला असला तर मला असं वाटेल की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री जरी झालो तरी मी या राज्यामध्ये समाधानकारक काम करून त्या शाखा प्रमुखाला दाखवलं, म्हणून तो खालच्या लोकांना सांगतोय की मी म्हणजे छाती टोकपणे सांगू शकतो असं काम माझ्या हातून झालं पाहिजे, म्हणून तो शाखा प्रमुख मला जाब पण याला कदाचित केली तर त्याचा जबाबाला उत्तर द्यायचं तेवढं समर्थ मी असलो पाहिजे। हे उद्धव साहेबांचं वाटतं आज प्रमुखांच्या माध्यमातून तळागळामध्ये जाऊन हा फॉर्म याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणाला कोरोना झालाय का वगैरे, बरा झालाय का, कोणाला काही ताप येतोय का, कोणाला काही आजार आहे का, तुमचं रेशन कार्ड आहे का, तुमचं शिक्षण कार्ड आहे का, तुमचे हे सगळे मंजूर झालेत का, या सगळ्या गोष्टीच्या फॉर्मेट प्रमाणे तुम्ही जर मला असं वाटतं शाखा प्रमुखाच्या माध्यम शाखा प्रमुखाला काही शाखेला किती हो 400-500 घरं असतात, ते 400-500 घरं त्या बूथप्रमुखाच्या यांच्या माध्यमातून तो मला असं वाटतं की तो एका दिवसामध्ये तयार करून आणू शकतो, कारण एक बूथवरती आपले 50 घरं ते 60 घरं एका बूथवर असतात। त्या सूचनांचं पालन करून संपूर्ण शहरामध्ये शिवसंपर्क आपण कशा पद्धतीने घेता येईल त्याचं मार्गदर्शन निश्चितपणे जिल्हा प्रमुख प्रत्येक विभागामध्ये केलं। आज सातपूर विभागामध्ये बैठक संपन्न होत असताना की सातपूरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी या विभागामध्ये नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत कशा पद्धतीने गेलं पाहिजे आणि शासनाच्या योजना किती मंजूर झाल्या त्या बाबतीमध्ये वसंत भाऊंनी विस्तृत अशी माहिती जाण्याची आणि लोकांना आत्मस्वीकार। 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये धान्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेलं धान्य हे मिळालेलं आहे किंवा नाही, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे किंवा नाही, आपा भाऊ यावेळेस 2 वर्षापासून कोरोनाची महामारी या शहरामध्ये आली त्यावेळेस शासनामार्फत मोफत धान्य वाटप सुरुवात झाली, अनेकांकडे रेशन कार्ड होते आणि म्हणून विशेष करून जबाबदारी आपली येते
निवडणुका येतील, निवडणुका होत राहतील. त्यातून आपल्याला काय मिळवायचं असतं ते आपण अनेक वर्षे करतो. जेव्हापासनं आपण सत्तेत आलो तेव्हापासनं अख्ख्या जगावरचं संकट करोना ही महामारी आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, करायला जातोय, त्या पद्धतीने केंद्र शासन कशा कशा पद्धतीने आपल्याला अडवतंय, अडवं येतंय आपण बघतो. जरी माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने होत असेल तरीही आपल्याला आपल्या भागात जाण्याची संधी आहे. आपल्या स्वतःला विचार, जर आपल्याला आपल्या भागात नेतृत्व करायचं असेल तर नेतृत्व करताना आपल्या भागात पात्र लोकं. तुम्हाला माहिती की ठाकरे सरकार आणि या सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण बघतोय. ते रस्त्यावर शिवताळी दिसत, शिवताळी करताना अनेक जणांनी चेष्टा केली, 5 लाख लोक त्याच्यावर आपली पोट भरतात, अनेक भुकेल्यांना अन्न मिळतं, अशा एक ना अनेक योजना. परंतु लक्षात ठेवा, लोकांची स्मृती कमी असते, त्यामुळे या ज्या काही योजना आहेत त्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचल्या. जे मुख्यमंत्री होते फडणवीस, हे शहर दत्तक घेतो म्हणून यांना हे शासन करण्याचं सेवक मिळालं. परंतु यांनी नाशिककरांचा भावनिराश केला. आपल्याला मला विनंती करायची किमान असला पाहिजे, कारण काय होतं की आपण वर्ष 5 आपल्या सर्वांच्या दृष्टीनं संधी आहे, हेच मला आपल्याला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.